महाराष्ट्र मुख्य अधिकाऱ्यांकडून महत्वाच्या बैठका पार पडल्या, विशेषतः मुंबई शहरातील जे पुनर्विकास प्रकल्प रखडले गेलेले आहेत त्या संदर्भात तुम्ही पुढाकार घेऊन तो प्रकल्प सोडवण्यासाठी जनसंवाद यात्रा सुरू असताना या मुंबईमध्ये विविध घरांचे विषय प्रत्येक विधानसभेमध्ये कानावरती येत होते. प्रत्येक विधानसभेमध्ये म्हाडाचे विषय असतील, एसआरएचे विषय असतील, सेसच्या इमारतींचे विषय असतील, असे विविध विषय प्रत्येक विधानसभेमध्ये होते. तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जर विषय कुठले असतील तर ते म्हाडाशी रिलेटेड होते. वरळी विधानसभेतील असतील, शिवडी असेल, बायकाळा असेल, जोगेश्वरी, बांद्रा पूर्व, अशा विविध विधानसभेमधील शहरांमधील म्हाडाशी रिलेटेड डीम कन्व्हेन्सचा विषय असेल, लॉटरीचा विषय असेल, 33.9 चा 33.5 चा असे विविध विषय जे आहे जे विषय रखडलेले आहेत, पीएमजीपीच्या घरांचा विषय असेल, असे विविध विषयांवरती म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. संजीवजी जयस्वाल उपस्थित होते, आमचे राहुलजी शेवाळे शिवसेनेचे नेते वायकर साहेब आहेत, यामिनीताई होते, परत आमच्या निरुपम साहेब आहेत, राजू वाघमारे, असे अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत या बैठकीला उपस्थित होते. म्हाडाचे सर्व अधिकारी होते. महत्वाचं म्हणजे वरळीमधील बीडीडी चाळचा विषय असेल, नळवाडा चाळ असेल, त्याचबरोबर इराणी चाळ, गोवर्धन, पंचगंगा चाळ हे क्लस्टरमध्ये घेण्याचा विषय असेल, एनएम जोशी मार्गावरील डीन बिल्डिंग असेल, शिवशक्ती बिल्डिंग, असे वेगवेगळे फक्त वरळीमध्येच मी तुम्हाला सांगतो की 1350 ते 1400 घरांचा विषय आज त्याच्यावरती सकारात्मक चर्चा जी आहे ही संजीव जयस्वाल यांच्याबरोबर झाली. त्याच्यावरती सकारात्मक निर्णय जे जे म्हाडांकडून अपेक्षित होतं लोकांना ते सर्व निर्णय देण्याचं काम इथे संजीवजी जयस्वाल यांनी केलं. गोवर्धन, पंचगंगा, इराणी चाळ याच्यामध्ये क्लस्टरमध्ये त्यांना घ्यायचं होतं, क्लस्टरमध्ये डेव्हलपमेंट करायची होती, ते देखील त्यांनी होकार जो आहे हा म्हाडाने दिलेला आहे. नळवाड्यामध्ये लॉटरीचा विषय होता की बाबा तिथे लॉटरी होत नव्हती तर ती लॉटरीचा विषय झाला. त्याचबरोबर शिवशक्ती बिल्डिंग आहे जिथे 450 टेनंट्स आहेत त्याच्यामध्ये एमनेस्टी स्कीममध्ये ते घ्यायचं, तर ते एमनेस्टी स्कीमला देखील म्हाडा तयार झाली. आता ती एमनेस्टी स्कीम काढून 3 महिन्याचा त्यांना विंडो देता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांचं डेव्हलपमेंटचा विषय मार्गी लागेल. तर फक्त वरळीमध्ये 1350 ते 1400 घरांचा गेले अनेक वर्ष प्रकल्प घरांचा प्रश्न प्रलंबित होता तो आज मार्गी लागलेला आहे. त्याचबरोबर अभ्युदय नगरचा त्याच्यामध्ये देखील कॅबिनेटची अप्रुव्हल अगोदर झाली होती, टेंडर निघाली नव्हती, तो टेंडर देखील काढण्याचा म्हणजे सोमवारी हा अभ्युदय नगरच्या टेंडरचा विषय देखील आता मार्गी लागलेला आहे. त्यांनी मान्य केलंय की सोमवारी आम्ही हा टेंडर काढू. त्याचबरोबर बायकाळामध्ये असेल पीएमजीपी इमारतींचा विषय, पीएमजीपी इमारत्यांच्या रिपेरिंगसाठी अगोदरच सरकारने मान्यता दिली आहे 150 कोटीची. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये जिथे जिथे पीएमजीपीच्या बिल्डिंग्स आहेत तिथे तिथे रिपेरिंगसाठी फंड्स दिलेला आहे. आमच्या आमदार यामिनीताई यांची पण मागणी होती की 25 पीएमजीपीच्या बिल्डिंग त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे त्याला देखील 50 कोटी देण्याचं मान्य जे आहे हे म्हाडाने केलेलं आहे. आणि त्याचबरोबर 75 आरटीच्या बिल्डिंग्स आहेत त्याच्या देखील रिपेरिंग जे काय असेल त्याच्यावरती पत्रा टाकणं असेल हे देखील म्हाडाने जे आहे हे मान्य केलेलं आहे. तिथे देखील 500 म्हाडा देणार आहेत. त्याचबरोबर जोगेश्वरीमधील पीएमजीपीच्या बिल्डिंग्स आहेत, बिंबिसार नगर आहे, वायकर साहेब इकडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर वायकर साहेब सांगतील तुम्हाला पीएमजीपीच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे डिलॅबेट कंडिशनमध्ये 17 बिल्डिंग आहेत, जवळजवळ 5000 लोक कुटुंब त्या ठिकाणी राहत आहेत आणि अशा लोकांचं टेंडर काढावं म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 2 टेंडर केलं, आता 3 वेळेला पुन्हा रिटेंडर होतोय. पण त्यांनी सांगितलं जर तिथे काही गोष्टी शिथिल कराव्या लागल्या तर त्यांनी आज मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता तो त्याचा देखील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे. आरजीपीजीच्या प्लॉट्स आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये, त्याच्या डेव्हलपमेंटची मागणी वायकर साहेबांनी केली. पोलीस हाऊसिंग आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्याबद्दलचा विषय वायकर साहेबांनी तिथे मांडलेला आहे. तर सगळ्या विषयांवरती एक सकारात्मक चर्चा जी आहे ही म्हाडामध्ये झालेली आणि मला वाटतं सर्व विषय हे लवकरात लवकर सुटतील. माझं म्हणणं काही नाहीये, माझं म्हणणं जे आहे मी जेव्हा
विधानसभा या जनसंवाद यात्रेच्या माध्यमाने फिरत होतो तेव्हा जे जे विषय आले, फक्त वरळी वरळी कशाला विचारताय तुम्ही, बाकी पण ठिकाणी आम्ही गेलो, सगळीकडे गेले, सगळीकडचे विषय आहेत, पण मला वाटतं वरळीमधील सर्वात जास्त विषय प्रलंबित आणि हा पूर्ण मुंबईमध्ये, मुंबईमध्ये मराठी माणसाचा घराचा विषय, मुंबईकरांच्या घराचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. कालही मी सांगितलं की हाकेच्या अंतरावरती असणारा शिवालिक नगर असेल, ओंकार बिल्डरचा विषय असेल, हे अनेक वर्ष लोक 14-14 वर्ष ट्रान्झिटमध्ये राहत आहेत. त्या ट्रान्झिटमध्ये परवा आग पण लागली होती. अशी परिस्थिती आहे. SRAने डेव्हलप करायला घरं घेतली, म्हाडाच्या NOC मिळत नाही, त्याच्यामुळे जे आहे ते डेव्हलपमेंटला रिडेव्हलपमेंटला जाऊ शकत नाही. तर हे विषय जे आहेत ते सोडवण्यासारखे आहेत, त्याच्यावरती कधी लक्ष दिलं नाही. पण आमच्या सरकारने, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी लक्ष घातलं. रमाबाई नगर हा एक उदाहरण आहे, ही एक पहिली स्टेप आहे की या रमाबाई नगरच्या माध्यमाने SRAचा प्रकल्प जो गेले अनेक वर्ष 20 वर्षापेक्षा जास्त रखडला होता, तिथे लोकांना हक्काचं घर देण्यासाठी सुरुवात देखील केली, लोकांना 6 महिन्याचं भाडं देखील दिलं. तिथे SRA आणि MMRDAच्या माध्यमाने एकत्रित डेव्हलपमेंट करण्याचं काम आज सरकारच्या माध्यमाने होत आहे. तशीच जे जे SRAचे प्रकल्प रखडलेले आहेत, म्हाडाचे रखडलेले आहेत, भविष्यामध्ये या मुंबईमधील सर्व घरं जिथे जिथे प्रकल्प रखडलेली आहेत, लोक बेघर आहेत, लोक मुंबई सोडून बाहेर गेलेले आहेत, या सगळे मुंबई सोडून बाहेर गेलेल्या लोकांना परत मुंबईमध्ये आणण्यासाठी, त्याचबरोबर मराठी माणसाच्या हक्काचं घर त्याला देण्यासाठी ही पहिला स्टेप आम्ही, पहिलं पाऊल आम्ही टाकलेलं आहे रमाबाई आंबेडकर नगरच्या माध्यमाने. चांदिवलीमध्ये देखील आम्ही 4,000 घरांच्या चाव्या दिल्या, अजून 2,000 घरांच्या चाव्या आम्ही देणार आहोत. तर ही घरांचा सगळ्यात महत्वाचा विषय मुंबईकरांसाठी हा घरांचा आहे. त्याच्याकडे नेहमी दुर्लक्षित केलं गेलं, त्याच्यावरती कधी लक्ष दिलं गेलं नाही. कारण की यांना जे आहे हे मतदान जे आहे हे लोक देत होते, त्यांना त्यांना ग्रहित धरण्याचं काम या लोकांनी केलं. पण आमचं सरकार आल्यानंतर पहिलं पाऊल जे आहे ते आम्ही मराठी माणसासाठी या मुंबईच्या घरांसाठी, मुंबईकरांच्या घरांसाठी घेतलं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण रमाबाई नगर आहे. असे भविष्यामध्ये जिथे जिथे रिडेव्हलपमेंट अडकलेले आहेत, त्या सर्वांची जबाबदारी सरकार म्हणून, म्हणजे MMRDA, म्हाडा, सिडको, BMC असं सगळ्यांना एकत्रित घेऊन डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांनी अगोदरच घेतलेला आहे. तर भविष्यामध्ये सर्व जे लोक बाहेर राहत आहेत, ट्रान्झिटमध्ये राहत आहेत, ज्यांना घरं मिळाली नाही, त्या सर्वांना आपलं हक्काचं घर देण्याचं काम हे सरकार 100% करणार, त्याची सुरुवात झालेली आहे. बदलापूर घटनेतून जे आरोपीचा एन्काउंटर झालेला आहे त्या माध्यमातून विरोधक आता टीका करत आहे की कुठेतरी संस्था चालकांना वाचवण्यासाठी मला तर हे सगळं हास्यास्पद होत आहे वाटतंय की ज्या प्रकारे हे आरोप करतायत, ती संस्था जी आहे ती खूप जुनी आहे. का त्या संस्थेने सांगितलं का कोणाला काय करायला? मला वाटतं जेव्हा बदलापूरमध्ये ही घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, तेव्हा हेच जे आहे तिथे रेल रोको करायला, बदलापूर शहरामध्ये लॉ अँड ऑर्डर बिघडवायला तिकडे गेले होते आणि तिकडे मागणी करत होते की आत्ताच्या आत्ता आमच्या हातात द्या आणि त्याला आम्ही आत्ता फाशी देतो, आत्ता त्याला आम्ही मारतो. आज जेव्हा त्याला कोर्टामधून घेऊन जात होते, त्याच्यामध्ये त्यांनी पोलिसांवरती गोळी चालवली आणि त्याच्या डिफेन्समध्ये, सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी त्याच्यावरती गोळी चालवली, त्याच्यामध्ये तो त्याचा मृत्यू झाला. मला वाटतं आता विरोधकांना जे आहे हे सुतक लागलेलं असावं. कारण की त्याच्याबद्दलची आपुलकी अचानक अशी निर्माण झाली की ज्या नराधमाने एका 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केले, अगोदर जे आहे हे लॉ अँड ऑर्डर बिघडवण्यासाठी बदलापूरमध्ये आले, तिथे मागणी करत होते आत्ताच्या आत्ता त्याच्यावरती कारवाई करा, आत्ताच्या आता त्याला फाशी द्या, आणि आत्ता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मला वाटतं आता त्यांना सुतक लागलेलं आहे. काही दिवसानंतर विरोधक जे आहे हे त्याच्यासाठी श्रद्धांजली सभा पण घेऊ शकतात. डॉक्टर शिंदे, हे सवाल हिंदी में जाना चाहूंगा, जो एन्काउंटर हुआ क्या शिंदे गवर्नमेंट को उस पर गर्व है? तो यहाँ पर गर्व का विषय यहाँ पर ये नहीं है. कल जो इंसिडेंट हुआ कि ट्रांजिट में जो आरोपी था उसने पुलिस पर फायरिंग की, पुलिस को गोली लगी, उसके सेल्फ डिफेंस में पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई. विपक्ष को अभी दूसरा कुछ बचा नहीं है. विपक्ष जो है लॉ एंड ऑर्डर महाराष्ट्र में कैसे खराब हो, उसके लिए बदलापुर में रेल रोको किया उन्होंने, बदलापुर में जो है पूरा लॉ एंड ऑर्डर उस दिन पूरा बिगाड़ने का काम किया, लोगों को भड़काने का काम किया. तभी वही लोग वहां पर चिल्ला चिल्ला के बोल रहे थे कि आरोपी को हमारे ताबे में दो, हम आरोपी को शिक्षा देंगे. आज आरोपी को जो है वो शिक्षा वहां पर मिली है. तो अभी आज इनको दुख हो रहा है कि जो आरोपी 4 साल की बच्ची पर अत्याचार कर रहा था, लोगों से मांग हो रही थी कि लोग हमें जो है आरोपी हमारे ताबे में दो, आज जहां पर आरोपी पुलिस पे फायरिंग कर रहा था, पुलिस ने सेल्फ डिफेंस में फायरिंग किया, तो अब इनको दुख हो रहा है. मुझे लगता है कि ये दुख जो है विरोधियों को
इतना दुख होगा कि आने वाले समय में वो श्रद्धांजलि सभा भी वो आरोपी के पक्ष में ले सकते हैं। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।